महानंदचा कारभार गुजरातवरून चालणार अशी चर्चा आहे. महानंद गुजरातमधल्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून चालवलं जाणार असल्याची बातमी सर्वप्रथम साम टीव्हीनं दिली होती. त्यानंतर राजकीय वादाला एकच उकळी फुटली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठलेली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. महानंदचा कारभार गुजरातमधून चालणार. महानंदवरून राज्यामध्ये राजकीय खडाजंगी. राज्यातलं सरकार धृतराष्ट्र, राऊतांचा हल्लाबोल. महानंद दूध प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानं ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. एकीकडे राज्यातले दूध उत्पादक शेतकरी वाऱ्यावर असताना गुजरातसाठी पायघडा घातल्या जात असल्याचा आरोप होतोय. यावरून ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी सरकारला धृतराष्ट्राची उपमा दिली आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे. यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे दूर उघडवाने पाहत आहेत. महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकार तर शिवसेना स्वस्त बसणार नाही, हे मी सांगतोय. मला एक असं वाटतं की महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहेत. महाराष्ट्राचं महानंदा त्याचं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला, ते काम दुसरीकडे जावं का हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही. दरम्यान महानंदावरून विरोधक खोटे आरोप करत असल्याचा हल्लाबोल सत्ताधारी नेत्यांनी केलाय. महानंद नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवायला देण्याचा निर्णय महानंदच्या संचालक मंडळानं घेतला. संचालक मंडळाच्या निर्णयाला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचं मुख्य कार्यालय गुजरातमधल्या आनंदमध्ये आहे. महानंदकडून सध्या 1,00,000 दुधाचं वितरण होत आहे. गेल्या 5 ते 6 वर्षातल्या गैरव्यवस्थापनामुळे महानंद डबघाईला आली आहे. 9,00,000 लिटर दुधावर प्रक्रिया करणारी महानंदची यंत्रणा वापराविना पडू नये. काही वर्षांपासून महानंदकडे कामगारांचे पगार द्यायलाही पैसे नाही आहेत. महानंदकडे सध्या 937 कर्मचारी आहेत. त्यापैकी 560 कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीसाठी अर्ज केलाय, पण पैसे नसल्यानं त्यांचा सेवानिवृत्तीबाबतचा निर्णय घेतला गेलेलाच नाही आहे. एनडीडीबी ही देशातली सहकाराला बळकटीकरण देणारी संस्था आहे आणि महानंदाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता संचालक मंडळानेच हा ठराव केलेला आहे का दूध धंदा टिकला पाहिजे. एनडीडीबीचं मुख्यालय आनंद आहे म्हणून लोकांचा संभ्रम झालेला असेल असं माझं मत आहे. मला वाटतं अशा काही मंडळींचा तो अज्ञानही असू शकेल, त्यांनी नीट माहिती घ्यावी एनडीडीबी म्हणजे काय आहे आणि महानंदेला टिकवायचं असेल, अस्तित्व त्याचं कायम ठेवायचं असेल तर एनडीडीबी शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही संचालकांनी शासनाला विनंती केलेली आहे की शासनाने एनडीडीबीला महानंद चालवायला द्यावं. राज्यातल्या अनेक प्रमुख दूध संस्थांना महानंद चालवायला घ्या अशी विनंती करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यामध्ये अनेक चांगले दूध ब्रँड आहेत, ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादकांचं मोठं जाळं आहे, तरीही महानंदसारख्या अग्रगण्य ब्रँडवर ही वेळ का आली याचा विचार व्हायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.